सीमा भागातील कामगारांचे पुन्हा हाल आंतरराज्य प्रवेश बंद जाणे झाले महाराष्ट्रात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता कर्नाटक शासनाने कोगनोळी फाट्यावर सीमा तपासणी नाका बसवला या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांच्याकडे आर टी पी सी आर रिपोर्ट तपासल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही याच धर्तीवर महाराष्ट्रातील कागल येथील महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने सीमा तपासणी नाका बसवण्यात आला आहे या सीमा तपासणी नाक्यावर कर्नाटक व अन्य राज्यातून जाणाऱ्या प्रवाशांची चौकशी करून त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे कर्नाटक व अन्य राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी आपली माहिती देऊन जाणे लागत आहे यामध्ये कुठून आला कुठे जाणार कामाचे स्वरूप गाडी नंबर मोबाईल नंबर आदी देणे गरजेचे आहे या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता व मालवाहू वाहतूक वगळता अन्य वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहे विनाकारण महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांना या ठिकाणी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्राचा सीमा सीमा तपासणी नाका कर्नाटकातील भागातून पंचतारांकित औद्योगिक वसाहत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व कोल्हापूर येथे रोज कामाला जाणाऱ्या कामगारांना या ठिकाणी आपले ओळखपत्र व कारखान्यांच्या परवाना आधी दाखवून प्रवेश घ्यावा लागत आहे कामगारांकडे ओळखपत्र नाही अशा कामगारांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे त्यामुळे कामगारांचे मोठे हाल होत आहेत महाराष्ट्र येथील सीमा तपासणी नाक्यावरून कर्नाटकात सीमा भागातील रुग्ण व अत्यावश्यक सेवा सोडण्यात येत आहेत या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष जाधव एसआय बाळासाहेब समिंद्रे अमृता कांबळे मेघा खोत सूरज पाटील जास्मिन मुलतानी आदी सह अनेक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे